शेती पिकांचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ओमसाई प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली आहे। ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे। तरी शासनाने पंचनामे न करता शेतकरी बांधवांना एकरी 50,000 रुपये त्वरित नुकसान भरपाई द्यावी, तसंच झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शहर आणि ग्रामीण भागातील कित्येक कुटुंबांचं नुकसान झाल्यानं त्या प्रत्येकी कुटुंबियांना 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी असं निवेदन महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आलं। आज आम्ही जिल्हाधिकारी इथे विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांना परतीच्या पावसामुळे ज्या महाराष्ट्रावर संकटाचा डोंगर उभा राहिला आणि कित्येक शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आणि शेतकरी रोडावर आले, त्यांना कुठलेही पर्याय उरला नाही। आज मी सरकारला एवढंच विनंती करतो की तातडीने पंचनामा न करता एकरी 50,000 अनुदान द्यावं। यावेळी उपस्थित ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड, जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड, अभिषेक सुरवसे, केदार गुमटे, बिराज लालसरे, गंगाधर बिराजदार, आरजे सलगर संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते।